आणि मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सलामी जडते. त्यांच्या समवेत भैया साहेब सलामी जडले. राजेंद्र सोळ इंडिया महाराष्ट्राचा पहलवान आहे. सातारा जिल्हा खडकी नावाचं गाव आणि अली पाकिस्तान हात उपर कीजे. ही कुस्ती पॉइंट वर आहे. तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड असतात बरोबर का? टाइमिंग लावा, पॉइंट टिपा. ज्योतिराम वाजी सर, अतिशय भव्य आणि दिव्य मैदान, कुस्ती शौकीनांचं फार मोठं सहकार्य. कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही, नेमाने वेळाने बांधलेली कुस्ती आहे. कुस्ती चालू झालेली आहे. मनमन गटातली ताकद आजमावण्याचं काम चालू झालेलं आहे. राजेंद्र सोळ फलटण तालुक्यात खडकी नावाचं गाव. गावाजवळ गेलं तर गाव दिसत नाही, पण गावात पैलवानांची संख्या भरपूर. 2006 उपमहाराष्ट्र केसरी आबा सोळ, चंद्रकांत सोळ आणि त्याच घराण्यातला हा राजेंद्र सोळ. आणि समोर लढतोय अली पाकिस्तान. तमाम कुस्ती शौके खचाखच भरलेलं मैदान. एक मिनिटाचं टायमिंग संपलेलं आहे. कोणीही गोल गुण घेतलेला नाही. चौदंडी चालू आहे फक्त. पहलवान कुस्ती करा, पहलवान कुस्ती कीजिए. ऑल इंडिया चॅम्पियन राजेंद्र सोळ लढतोय. आपल्या वजन गटाचा हिंद केसरी असलेला राजेंद्र सोळ गेपको लिहिलेला कॉस्ट्युम घातलेला तो अली पैलवान लढतोय त्याच्या बरोबर. पट्टावर पट चालू झालेला आहे. आज पाकिस्तानी मल्ला बरोबर लढला आणि भारताला विजय खेचून असला अमोल फरतडे उद्या उपमहाराष्ट्र केसरी नंदू अब्दार बरोबर लढणार आहे. त्याचाच जन्मगाव गावच्या मैदानात लढणार कुमठे मुक्कामी. प्रकाश ज्ञानदेव चव्हाण सरपंच नेरे. प्रकाश ज्ञानदेव चव्हाण सरपंच नेरे यांच्याकडून अमोलसाठी 501 रुपयाचं बक्षीस. हो, कुस्ती थांबवा. पहिली फेरी संपलेली आहे 3 मिनिटाची आणि यामध्ये पाकिस्तानच्या पैलवानाने एक गुण मिळवलेला आहे. पहिली 3 मिनिटाची फेरी संपलेली आहे. 30 मिनिटाची विश्रांती, 30 सेकंदाची विश्रांती सॉरी, आणि लगेच दुसरी फेरी चालू होते. तोपर्यंत एकदा प्रेक्षकांनी सर्वांनी टाळ्यांचा गजर करा. बोला बजरंग बली की जय. डीजे वाले थांबा. 1-0 असा स्कोर आहे. दोन्ही आक्रमक झालेत. आता ज्याच्या सिलेंडर मध्ये जास्त गॅस आहे त्याची शिगडी चालणार आहे. पोटा पाण्याचा टाइम झालेला आहे. दोनच कुस्त्या राहिलेल्या आहेत. आता अप्पा आपा
केलेल्या कार्यकर्तत्वाचं तेज रणजित भाईच्या चेहऱ्यावरती चमकायला लागलेलं आहे. मनोमन सुखावलेले, अनेक दिवसापासून प्रयत्न केले, भैया साहेबांनी अनुभव सांगितले किती अडचणी येत आहेत परदेशी मल्ल आणायला. किती दुसऱ्या फेरीतलं एक मिनिट झालेलं आहे. चाणाक्ष आणि बुद्धिमान असलेला राजेंद्र रसूल लढतोय. दोन मिनिटाचा अवधी राहिलेला आहे राजेंद्र रसूल, दोन मिनिटाचा अवधी राहिला. कुछ करिए पहलवान. आणि या आणि या बक्षीस वितरणासाठी, ह्या कुस्तीच्या बक्षीस वितरणाला माझे आमदार सदाशिव तात्या पोळ, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडोपंत गोडसे, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडा गोडसे आणि शेवटचा एक मिनिट. आणि आता घोषणा द्या, छत्रपती शिवाजी महाराज की. दोन झिरो असा स्कोर आहे, दोन झिरोचा स्कोर आहे पाकिस्तानच्या मल्लाचे. दोन गुण आहेत. राजेंद्र सुळणा अजून काही केलेलं दिसत नाही. अर्धा मिनिट बाकी, काही सेकंद राहिलेले. आता दहा सेकंद शेवटचे आणि तोला मोलाची कुस्ती. कुस्ती संपली, थांबवा कुस्ती, टाइम संपलेला आहे, वेळ संपलेला आहे. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पाकिस्तानचा अली पहलवान विजय झालेला, 2-0 ला विजय. मैदान पे चले पंच म्हणून बाळासाहेब काळे, नितीन शिंदे अशी जोडी पंच म्हणून मैदानात येत आहेत. दोन्ही कुस्त्या एकाच वेळेस लागणार आहेत. नितीन राजगे आला, विकास राजगे आला का? चला मैदानात विकास राजगे. हॅलो. समाधान गोडके मैदानात या. अनवर जमान मैदान पे चलिए. अनवर जमान पहलवानजी. हॅलो. विकास राजगे आलेला आहे. समाधान गोडके, महाराष्ट्र केसरी समाधान गोडके मैदानात या. हाय हाय. उमर भाई समाधान बोला. समाधान गोडके पहिला पुकार. 2010 सालचा महाराष्ट्र केसरी रायरेश्वराच्या साक्षीनं खांद्यावरती गदा घेतली आणि रायगडावरच्या सिंहासनाला मुजरा केलेला महाराष्ट्र केसरी समाधान घोडके मैदानात यायचे. समाधान घोडके दुसरा पुका. अनवर जमान हात उपर करिए. अनवर जमान हा मैदानाच्या निमित्ताने काही मगाशी एक गोष्ट राहून गेली. हे मैदान भरवताना खूप काही लोकांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. आज मी खास या मैदानाच्या निमित्ताने ज्यांचा सत्कार करणं उचित आहे तो राहून गेला होता. मी योगेश दोडक्यांना विनंती करतो, हिंद केसरी, की ह्या मैदानासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट